विद्या वार्ता इस यूट्यूब चैनल के माध्यम से। मित्रांनो, मराठी भाषा मजेशीर आहे, गमतीशीर आहे। एकाच अर्थाचे दोन शब्द असतात आणि कधी कधी एकाच वाक्यामध्ये दोन शब्द विविध अर्थाने येतात। एकाच शब्दाच्या दोन अर्थामुळे होणारी चमत्कृती आणि गमती जमती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। तर चला पाहूया काही मजेशीर वाक्य। म्हणे शिरा खाल्ल्याने शिरा आकडतात, पहिला शिरा वेगळा दुसरा शिरा वेगळा। हार झाली की हार मिळत नाही, हार म्हणजे पराजय, हार म्हणजे पुष्पमाला। एक खार सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर खार खाऊन आहे, खार म्हणजे खारुताई। पालक सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, पालक इत्यादी पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला। दरवर्षी काय रे दर वाढवता, भाव खाऊ नकोस, खरा खरा भाव बोल, भाव म्हणजे उगीच आविर्भाव। त्याने सहीची अगदी सही सही नक्कल केली, सही म्हणजे स्वाक्षरी। वर पक्षाची खोली वर आहे, विधानसभेतील मंत्र्यांचे विधान चांगलेच गाजले। फाटलेला शर्ट शिवत नाही तोपर्यंत मी त्याला शिवत नाही। धार्मिक विधी करायला कोणताही विधी निषेध नसावा, अभियंता मला म्हणे इथे बांध बांध। उधळलेला वळू म्हणाला इकडे वळू की तिकडे वळू। दरवर्षी नवा प्राणी पाळत मी निसर्गाशी एकनिष्ठा पाळतो, फुलांच्या माळा केसात माळा। काढा पिऊन मग एक झोप काढा, पळभर थांब मग पळायचे तिथे पळ। कामासाठी भिजवलेली वाळू उन्हाने वाळू लागली, भटजी म्हणाले करा हाताने घेऊन विधी सुरू करा। खोबऱ्यातला मुलांचा वाटा, नारळाचा चव पिळून घेतला तर त्याला काहीच चव राहत नाही। पहा या वाक्यामध्ये पहिला शब्द वेगळ्या अर्थाने आहे, दुसरा शब्द वेगळ्या अर्थाने आहे। असेच प्रकारचे काही व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील।